लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। काही महिन्यांपूर्वी शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील निखिल भांबरे याची भाजपच्या आयटी सेलमध्ये सहसंयोजक पदावर नियुक्ती झालेली आहे। शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भांबरे याला शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भांबरे आता भाजपचा पदाधिकारी झाला असून भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजकपदी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात निखिल भांबरेवरती दिंडोरी, पुणे, बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 7 गुन्हे दाखल झालेले होते आणि तो 50 दिवस तुरुंगात देखील होता। नुकतीच भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट करणारा निखिल भांबरे याचा समावेश आहे। भाजपच्या या भूमिकेनं मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। काही महिन्यांपूर्वी निखिल भांबरे यांना वादग्रस्त पोस्ट केलेली, त्यावेळेस त्याचा भाजपाशी संबंध जोडण्यात आलेला होता, मात्र त्यावेळी भाजपकडून साफ नकार देण्यात आला होता। मात्र आता थेट भाजपनंच निखिल भांबरेवर नवीन जबाबदारी देण्यात आल्यानं तो सोशल मीडिया कशा प्रकारे हॅन्डल करणार याकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलेलं आहे। तर निखिल भांबरेच्या पदनियुक्तीमुळे आता वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भांबरेला भाजपनं हे बक्षीस दिले की काय अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।